ऐकलं का? हे तर हुबेहूब पेशवे. खरंच देवा, कोणाला सांगून पटणार नाही हे सोमाजी दत्त आहेत म्हणून. अहो म्हणतात ना, एक नूर आदमी दस नूर कपडा. पेशवाईचा पोशाख अंगावर आला आणि माझा सोमा पेशवा झाला. दादा, हे तुमच्यामुळे, तुमच्या करता, तुमच्या तळमळे करता. आता पेशव्यांसारखा बर्ताव करा. हो, आणि आम्हा सगळ्यांना तुम्हीच पेशवे आहात याची सवय होईल. काय पेशवे, बरोबर ना? मला असं वाटतं तुम्ही मौनातच राहा, तोंड उघडू नका, कारण बोलायला सुरुवात केली की माणसाची खरी पारख होते. काय म्हणताय पंत? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आम्ही पेशव्यांचा रुबाब दाखवू शकत नाही का? या दादा, बघा आता तुम्हीच सांगा. रागावू नका पेशवे, शांत राहा. त्यांना अजून अंदाज नाही तुम्ही काय करामत करू शकता त्याचा. बाळाजी पंत माझा भाऊ आहे ते सोडा, पण मी योग्य माणसाची निवड केली आहे. ते आपल्याला वाटतंय, पण ते अकबराला बी वाटायला पाहिजे का? नाही खरं असली. आणि शेवटी काही झालं तरी तो शहजादा आहे. शहजादा पर उद्याचा बादशाह, एकदम तयारीच आहे. एवढे दिवस मी बघतोय ना त्याचा स्वांग ढ्वांग. हो, आणि तो दुर्गादासही आहे, तो महाधूर्त आहे. असे खूप धूर्त, महाधूर्त, चतुर, चलाक, तरबेज खूप बघितलेत मी, पण त्याची काळजी मला नाही. फक्त मला एवढंच सांगा, पेशवा शोभतोय ना सोमाजी? हो. झालं तर मग आपल्याला काय, अकबरासमोर नगाला नग उभा करायचा आहे. तुम्ही केली आहे ना शिरगंटी? हो. तरच हे अष्टप्रधानात माणसं किती? 8. आपण त्याच्यासमोर 8 माणसं उभी करायची, विषयच संपला. हे पटते बघा. मग आता थांबलोय कुणासाठी आणि कशासाठी? आता निघायचं एकदम. कुणाला संशय येणार नाही अशा प्रकारे सुधागडची वाट धरायची, पूर्ण गुप्तता. खबर बाहेर पडू द्यायची नाही. ठरलेल्या कामात, शब्दात कुतराई करायची नाही. कामात वेग आणायचा, उसंत घ्यायचा नाही. अशी संधी सहसा कधी मिळत नाही. ही आपल्या भाग्योदयाची वेळ आहे, गफलत करू नका. अकबराची भेट घ्यायची आणि लगोलग रायगड जवळ करायचा. ते होईल हो दादा, पण पेशवा म्हणून मला बसायला लागलं अकबरासमोर तर जमेल ना? नाहीतर नको, गडबडलास तर काहीतरी पंचायत होईल. पंत तुम्ही बसा. पण पेशवे असताना मुजुमदारानं बसणं योग्य आहे का? पण ते तयारीचे आहेत, दुर्गादास पुढे सोंग वटवले पाहिजे. आम्ही सराव करतो, तालीम करतो. तुम्हाजी तालीम बिलीम नको, आणि माझी बोलणी झालेली आहेत, आणि मी आहे ना, त्यामुळे तिथे जास्त वेळ लावायचाच नाही. आणि त्याला समजे मंत्री दिसलं की त्याचा विश्वास बसेल. आता त्यावर फार बोलू नका पंत, चिटणीसी आमच्या घराण्यातच राहील ना? म्हणून तर हा सायास. एकदा फक्त अकबराला रायगडावर येऊ दे. लक्षात घ्या, अकबर हा अकबर नाही, अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनचा दिवा. तुम्ही ज्यांना अत्तर विकलं ती किती लोक होती? 9 से 10. 9-10? जे आता एवढ्यांचं चित्र काढायला लागणार. फार द्यावा. नाही, तुम्ही ज्यांना कस्तुरी अत्तर विकलं ती लोक किती होती? 1 था. त्याचं वर्णन करा, वर्णन कीजिए उसका. दिखने में कैसा था वो? मोठा सा था, ज्यादा ऊंचा नहीं था.
और रंग, रंग कैसा था उसका, गोरा या काला? काला सा, मतलब सावला था। सावला, पूरा वर्णन कीजिए, हम उसके मुताबिक चित्र बनाएंगे। डोलो कैसे होता थे बेचारा, आंखें कैसी थी उसकी? आंखें छोटी सी थी और गोल थी और चेहरा भी गोल सा था, मोटा सा। डोक्याला काही फेटा? फेटा की पगडी? पगडी, पगडी। हा चेहरा प्रल्हाद निराजींसारखा दिसत नाहीये ना? नाही नाही, ह्यो बाळाजी पंतांच्या जवळ जातोय। तुम्हाला काय वाटत, हे चित्र बरोबर आहे? नाही, दादा हे सगळं कसं जमलं तुम्हाला? जादूबिदू केलीत की काय? अहो खरी लढाई तुम्ही इथेच जिंकलात। सांगा आता सोमाला। ऐकलं का ओ सोमाजी पंत? अहो ही जादू नाही आणि चमत्कार भी नाही, ही फक्त अनाजी पंतांची बुद्धी आहे, बुद्धी। हो देवा, आणि खूप दिवसापासून सुरू आहे हे। खूप दिवसापासून म्हणजे अकबर असा स्वराज्यात आला तसा मी त्याच्या मागावर आहे। त्याला कसं गाठायचं, त्याला कसं आपलंस करायचं, त्याला कसं विश्वासात घ्यायचं। हा आव, एकदा तर पुरणपोळीच खायला घातली आणि एकदा ओरडा पाठवला। ओरडा? ओ खजूर खारी खायचंच बंद केलं त्यानं। शुक्रिया शुक्रिया असं म्हणत चार पायऱ्या ओरडा हाणला त्यानं। आणि हे सगळं गुप्तपणे, कोणाला कानोकान खबर नाही। म्हणजे या लढाईत तलवार उपसली नाही पंतांनी, पण बुद्धीची सगळी हत्यारे वापरली आहेत। दादा म्हणजे आमचा दादा आहे। अहो मी तर तयारीतच होतो, जसा निरोप मिळाला तसा धूम चकाट पळत सुटलो आणि इथे आलो आणि पेशवा झालो पहा। एक बोलू का, तुम्ही अकबराला गडावर आणायचं बोलताय, कसं आणणार? हो देवा, गडाखाली खडी फौज आहे। फौजेला, फौजेच्या सरदाराला नैवेद्य नारळ द्यावा लागेल, तो देव। हो तरी पण मोठ्या शेताफीनं आणलं पाहिजे अकबराला। म्हणजे पुन्हा त्याच्या स्वागताची तयारी करावी लागणार आहे। हो पण आणणार कसं, म्हणजे हे जमेल का? शंभू राजांनी शेरखानाचा पराभव केला, त्यांचं स्वागत करायचं आहे असं सांगून अकबराच्या स्वागताची तयारी करायची। म्हणजे दाखलीला दाखवून थोरलीच लगीन उरकतात का नाही, तसं करायचं म्हणा की? हा दिशाभूल करायची, म्हणजे सगळे गाफील राहतील। दादा मागच्या जन्मी तू बृहस्पतीच्या रथाचं चाक असणार, केवढा वेग, केवढं पळणं, केवढं धावणं, हे कोणालाही जमणं नाही बर का। मला कौतुक नको, परिणाम पाहिजे।
सर्वांनी आपला मोहरा अकबराकडे वळवा. आम्ही निश्चित सांगतो, हा दिशाभूल करण्याचाच प्रयत्न आहे. कोणाची दिशाभूल? आपली दिशाभूल, महाराजांची दिशाभूल. अनाजी पंतांवर तुमचा संशय आहे का? हो, कारण त्यांनी त्यांच्या वाड्यात जो सापळा तयार केला आहे तो आम्ही आमच्या नजरेनं बघितलाय, आणि आम्हाला हे खुद्द कावेरीबाईंनी सांगितलंय. त्यांना स्वतःला या सर्व गोष्टींचा संशय आला आहे. कावेरीबाईंनाच संशय आलाय? हो कविराज, आणि कावेरीबाईंना संशय आलाय म्हणजे निश्चितच अनाजी पंतांचा हेतू चांगला नसणार. जरूर त्या यंत्रात काहीतरी रहस्य भरून राहिलंय. रहस्य? हो, रहस्य आणि स्वराज्य घाताचं रहस्य. कारण त्याच ठिकाणी आमची आणि अनाजी पंतांची भेट झाली, पण त्यांनी त्या यंत्राबद्दल दिलेली सफाई ही न पटणारी होती. शिवाय त्यांचे डोळे काहीतरी लपवत आहेत हे स्पष्टपणे दिसत होत. कविराज, ते यंत्र नक्कीच कटकारस्थानांचं साक्षीदार असणार. हे आमच्या अवनतीचं प्रतीक. सुरणीस होतो, मुजुमदार झालो, वरून खाली घसरगुंडी. खर तर हे मी दिवाणखान्यातच ठेवणार होतो, पण म्हणतात ना, चल नेहमी आत ठेवावा. मुळातच हे असलं यंत्र ज्याला कावेरीबाई सापळा म्हणतात, ते घरात बनवण्याचं कारणच काय? कदाचित स्वराज्यावर कशी चाल करायची, राजावर कशी कशी मात करायची, याची ही योजना असू शकते. असू शकते, सध्याचं वातावरण पाहता हे शक्य आहे. तुम्ही सतर्क राहा. जी. आम्ही सोयरा मातोश्रींना याबद्दल विचारणा करतो. नकळत त्यांच्याकडून काही माग मिळेल. कदाचित त्यांना कल्पना असू शकते. हमारी बात समझने की कोशिश कर लेते शहंशाह. नहीं दुर्गादास जी, अब हम ना ही कुछ समझना चाहते हैं और ना ही कुछ सोचना चाहते. आपने घनो इंतजार कियो है, हर बार हमारी बात मानी. अब भी हम आपकी बात मानते हैं, लेकिन वक्त का तकाजा कुछ और ही कहता है. के मतलब? हमारी एक सोच है राणा जी, और ये हम हमेशा कहते आए, किसी से बदला लेने में जल्दबाजी नहीं करनी चाहिए और नेकी करने में देर नहीं. शंभू राजा के साथ तो हमारी नेकी है. शंभू राजा का नाम आप ना लें तो बेहतर होगा राणा जी. क्यों? उन्होंने हमें किसी नतीजे पर पहुंचने नहीं दिया और आज हमें हमारी मंजिल सामने नजर आती है. लेकिन वो तो देखिए राणा जी, शंभू राजा का नाम लेकर हमें रोकिए मत. हमें इंतजार है केवल अनाजी पंत और हीरोजी फर्जन का. देखिए, वो अनाजी और हीरोजी की बात पर हमें बिल्कुल भरोसा नहीं है. ना ही हमें. हम अनाजी पंत हीरोजी फर्जन पर उनके एतबार पर नहीं, हम ये जोखिम उठा रहे हैं जीनत आपा के दिलाए हुए भरोसे पर. वो सारे इंतजाम कर चुकी होंगी, अब हम मुंह तो नहीं मोड़ सकते ना. शहजादी का आपके लिए जो प्यार है उसकी कदर हम भी करते हैं शहनशाह, लेकिन लेकिन राणा जी वो आस लगाए बैठी है. हमें जल्द से जल्द उन्हें पैगाम पहुंचाना होगा. वो तो हमारी हाँ ही समझ कर बैठी है. अब वो जान को समझाया होगा, फौज और असले पहुंचाने का पूरा इंतजाम कर चुकी होंगी वो. फिर भी अगर आप एक बार और सोच लेते तो. नहीं राणा जी, अब वक्त नहीं रहा है सोचने का. हमने निशाना साध लिया, बस पल भर की देरी. तीर कमान से निकल चुका है राणा जी.
मुजरा राजमातोश्री। तुम्ही म्हणजे कशाला आलात? तुम्हाला माहित आहे राजमातोश्री, परत इथं येऊ नका। मग कुठे जाणार आम्ही? तुमची सावली हेच आमचं छत्र। हे सगळं आधी बंद करा। ते आता आपल्या हाती कुठे राहिलंय, आणि आता का बंद करायचं? का म्हणजे? तुम्ही आमचं काम केलं नाहीत पंत। कोणतं काम केलं नाही? पत्र आणलं नाहीत। पत्राचं काय घेऊन बसलात? ज्याच्याकडे पत्र आहे तोच तुमच्याकडे येतोय। म्हणजे रायगडावर येतोय अकबर आपलं ठरल्याप्रमाणे। नको नको, या सगळ्यातून आमची माघार समजा आणि हे सगळं थांबवा पंत। आता हे थांबणार नाही। यात सगळ्यांचे प्राण पणाला लागले। माफ करा राजमातोश्री, हा काही खेळ नाही। मनात आलं चालू केला, मनात आलं बंद केला। अहो 22 मातब्बरांनी आपलं कसब पणाला लावलंय आणि हे सगळं तुम्हाला विचारून केलंय। पंत, आम्ही यात नाही हे लक्षात घ्या। तसं तुम्ही म्हणूच नका। म्हणजे जंगलास वणवा लावायचा आणि नंतर तो विजवत बसायचा, यात काही गमजा नाही। आणि कसं आहे पंत, आपण निघावं तेच बरं। निघू मग? काय बोलताय तुम्ही? कुठे उभे आहात याचं काही भान? माफी असावी, आपण भानावर यावं आणि काजळाची डबी घेऊन उभं राहावं बाळराजेंना तीट लावण्यासाठी। तीट? हो, सिंहासनावर बसल्यानंतर ते दृष्टावणार नाहीत का? पंत ऐका, आपण विजयाच्या जवळ आलो आहोत। खरंच काळजी करू नका, आम्ही तर राणीसाहेबांना गडावर रंग रंगोटी करायला सांगणार आहोत। रंगरंगोटी करणार? त्या काय बोलताय तुम्ही पंत? बघालच तुम्ही, शंभूराजांनी एवढा पराक्रम केला, शेरखानाची गर्दन मारली, शत्रूचा बिमोड केला, मग त्यांचं स्वागतही तेवढ्या तोडीतच झालं पाहिजे। राजांचं स्वागत तुम्ही करणार पंत? हो मग, फुले उधळणार, गुलाल टाकणार, मोठी मिरवणूक काढणार, त्यांना खांद्यावर घेणार। हो, हाच तर प्रस्ताव घेऊन आलो होतो। तर राजमातोश्रींना त्याचं काही कौतुकच नाही, तुम्ही तरी सांगा, नाहीतर तुम्हीच आदेश द्या, मग मी तयारीला लागतो। आता आज्ञा द्या। मातोश्री, एकूणच गडबड आहे। मातोश्री, अनाजी पंतांच्या वाड्यात कसलंसं यंत्र आहे सापळ्याप्रमाणे, आणि त्याबद्दल कावेरीबाईंना संशय आला आहे। तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना आहे का? नाही, काहीच कल्पना नाही। नक्कीच काहीतरी शिस्त आहे। तुमच्यापर्यंत त्याचा वास आला तर आम्हाला सांगा। हो, जरूर सांगा। सर्व गोष्टींचा छडा लावणारच आहोत आम्ही। आम्ही काही स्वस्त बसणार नाही। सुनबाई,
मातोश्री, याबद्दल तुम्हाला खरंच काही माहित नाही? म्हणजे अनाजी पंत खरंच राजांच्या स्वागताचा प्रस्ताव घेऊन आले होते? खरं सांगा. हो,